स्वयं माता च पिता त्वमेव असं म्हणल्या प्रमाणेच समर्थांची रचना श्रीरामाला माता पिताच्या जागी कल्पणारी कष्टाने प्रयत्नाने माणसाला आपले अवगुण सांडून उत्तम पुरुष बनता येतं आणि उत्तम पुरुष बनणं हा प्रपंचातला आणि परमार्थातला आपला साध्य असलं पाहिजे. उत्तम पुरुषाची लक्षणं समर्थाने खूप सविस्तर वर्णलेली आहेत. त्यातली काही निवडक लक्षणं आपण सहज जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की आपणसुद्धा प्रयत्नानं यातलं काही साध्य करू शकतो. समर्थ म्हणतात, आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. जैसे ज्ञाने तृप्त व्हावे ज्ञान जनास सांगावे, तरतेन बुडो नेदावे बुडती असे. ज्याला पोहणं येतं आहे त्यांनी बुडता माणूस बघितला तर त्याला बाहेर काढलं पाहिजे. त्याप्रमाणे ज्ञानी माणसांनी आपलं ज्ञान अज्ञानांना दिलं पाहिजे आणि त्यांना शहाणं केलं पाहिजे. उत्तम गुण स्वय घ्यावा, उत्तम गुण स्वय घ्यावे ते बहुतास सांगावे, वर्तला वीण बोलावे ते शब्द मिथ्या. शरीर परोपकारी लावावे, भूतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे कोणी एकाचे. दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, पर संतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे, आपल्या परीस व्हावे पारखे जन. जे लोक आपल्यासोबत दूर गेले त्यांना आपण चांगल्या शब्दाने गोड शब्दाने आपल्यासोबत करून घ्यावं असं मला सांगतात. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपला. स्वय आपण कष्टावे, बहुतांचे सोसीत जावे, जिजून कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. पेरिले ते उगवते, पेरिले ते उगवते, बोलल्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. आमची प्रतिज्ञा ऐसी, आमची प्रतिज्ञा ऐसी, काहीच न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. भूतांशी भांडता ऐकला, शन्या वाचून पुरवला, या कारणे भूतांना राजी राखावे. सेनापती जर सैन्याशिवाय असला तर तो काय लढाई करणार. तेव्हा माणसं राखणं, जनसमुदाय करणं हे समर्थांच्या मनाने सातत्यानं असायचं. अशा तऱ्हेचे उत्तम गुण ज्याच्याकडे आहेत, ऐसा उत्तम गुणी विशेष तयाच म्हणावे पुरुष. ऐसा उत्तम गुणी विशेष तयास म्हणावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश तृप्त होये तृप्त होये. यानंतर आपण आपला गीतप्रवास पुढे चालू ठेवूया. प्रकट निरंजन आहे ही रचना विभावरी आपटे जोशी गात आहे. प्रकट निरंजन आहे, सुधीरजी आपण जे त्या संगीता संबंधी. महाराजी मी फार मला असे शब्द खूप आवडले, प्रकट निरंजन प्रकट निरंजन प्रकट निरंजन आहे असं आहे. मला कुठेतरी मला काही फार जाणले पण एक फक्कड जेव्हा निरुकुणी पद्धतीचा एक फक्कडपणा मला या कवितेतून साधित जाणवला होता. आणि त्यात जो कोरस वापरला मी त्यांचा प्रथमच ऐकतोय, मला कल्पना आहे, पण तो कोरस आणि तो तुम्हाला मी असं विज्युअल असं येतं की एका उंच पहाडावरून एक एकटा पुरुष असा त्या वरच्याशी संवाद करत चालला आहे आणि खाली एक जनसमुदाय हा त्याच्याशी एक संवाद असं काहीतरी दृश्य असं येतो. इतकं सुंदर असं हे प्रकट आहे, तेव्हा थोडासा निर्गुणी स्पर्श त्याला आहे असं मला वाटतं. प्रगट निरंजन
विचारे शास्त्र विचारे गुरु विचारे बोधे मी पण तू पण शोध पाहता आपण अपना शोधे आत्म विचारे शास्त्र विचारे प्रगट निरंजन।